वसे विरार के समुद्र किनारों पर भारी मात्रा में अवैध बांधकाम बढ़ता जा रहा है, जिसके खिलाफ वसे तहसीलदार कार्यालय के बाहर मच्छीमारों ने आंदोलन छेड़ दिया है। इस आंदोलन में 200 से ज्यादा महिलाओं ने भाग लिया था। दरअसल आंदोलन की मांग यह है कि अरनाला परिसर में जो जमीन आरक्षित है उस पर गांव के कुछ दबंगियों ने अवैध कब्जा किया हुआ है, जिस वजह से गांव में ना ही खाली मैदान बचे हैं और ना ही आने जाने के लिए खाली रास्ते। अब तक कई बार अवैध बांधकाम को तोड़ने की नोटिस भी जारी की गई है। कार्यवाही करने के लिए नायब तहसीलदार और पुलिस दल भी गांव में आकर गए, लेकिन दबंगियों के गुंडों ने उन्हें मारा पीटा। अब नागरिकों की यह मांग है कि जल्द से जल्द यह अतिक्रमण हटाया जाए और इस गांव को अवैध बांधकाम से मुक्त करें। आइए जानते हैं गांव वालों ने क्या कुछ कहा। बंदर पड़ा येथील रहिवासी आहे। या ठिकाणी शासनाने क्रीडांगणासाठी आणि जाळी सुकवण्यासाठी मच्छी सुकवण्यासाठी ज्या जागा सरकारने दिले त्या जागेवरती अतिक्रमण केलेलं आहे। त्या अतिक्रमणाविरोधामध्ये मोर्चा आहे। गेली 7 वर्षापासून प्रशासकीय दरबारामध्ये गावातले तरुण 75-80 वर्षाचे माणसं त्या ठिकाणी फेऱ्या मारतात, परंतु प्रशासन त्यांना अजिबात दाद देत नाही। म्हणजे दाद देते ते कशा प्रकारचे की आम्ही काढतो, नोटीस आपण तयार करते, तहसीलदारांच्या 4-4 नोटीस आहेत, माननीय कृषी साहेबांच्या 4 नोटीस आहेत, पण एकाही नोटीसावरती अंमलबजावणी होत नाही। मग ग्रामपंचायतीचा ठराव असतो, संसदेमध्ये ग्रामपंचायतीच्या ठरावाला अविभाज्य घटक मानला जातो, त्याच्या काही मर्यादा असतात, परंतु ग्रामपंचायतीच्या ठरावाला सुद्धा केसर करायची टोपी मंडळ अधिकारी दाखवतात। ज्या जनार्दन मेयरने ग्रामपंचायत तहसील क्रीडांगणावरती अतिक्रमण केलेलं आहे, ती क्रीडांगण 1984 मध्ये जगन्नाथ तांडेल याचा मृत्यू झाला आणि अतिशय तो मुलगा अतिशय होतकरू होता आणि गावाचा लाडका होता। गावाने त्याचं नाव जगन्नाथ क्रिकेट क्लब म्हणून ठेवलं त्या क्रीडांगणाला, आणि त्याची गुगलने सुद्धा नोंद घेतलेली आहे, जगन्नाथ क्रिकेट क्लब म्हणून त्या ठिकाणी। कोण अतिक्रमण करतंय? काही जनार्दन मेहर याचा परिवार अतिक्रमण करतो। जनार्दन मेहर हा जनार्दन हरिचंद्र मेहर हा मूळ निवासी नवापूरचा, आणि ते राहायला कुठे आले? पोटापाण्यासाठी राहायला या ठिकाणी आले, आणि त्यांच्या 7-12 नवापूर या ठिकाणी घर आहेत, जागा आहेत, आणि त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या वातावरणातील जागा आहेत। या व्यक्तीवरती विश्वास ठेवून गावाने याला गाव पाटील नेमणूक केलं। 1999 त्यांनी गाव ठराव तयार केला आणि त्या गाव ठरावमध्ये त्यांनी नमूद केलं की आपल्या ठिकाणी या ठिकाणी कोणी आपल्या मसल पॉवरवरती किंवा आर्थिक जोरावरती उद्या अतिक्रमण केलं तर त्याला गावद्रोही ठरवण्यात येईल। हा 1999 त्यांनी ठराव आणला, त्या ठरावावरती त्यांनी स्वतःच कालिमा फासला, म्हणजे तो ठराव त्यांनी नामंजूर करत स्वतः त्यावरती एक झोपडी बांधली। गावांनी तो विरोध केला, त्या विरोधामध्ये 20 जून रोजी त्या ठिकाणी नायब तहसीलदार त्या ठिकाणी आले। नायब तहसीलदारांनी सांगितलं की बाबा तुम्ही पण या ठिकाणी, आपण समोपचाराने प्रश्न मांडूया, प्रश्न मिटवूया, पण त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न मिटवला नाही, उलट त्या ठिकाणी 20 जणांवरती पोलीस कारवाई झाली, हाणामारी झाली, विनयभंगाच्या केसेस झाल्या। ते नायब तहसीलदार यांच्या समोर या घटना घडल्या आणि यांच्या समोर घटना घडून सुद्धा ती व्यक्ती तिथून पळून गेली। पुढचं पाऊल काय असेल? आता पुढचं पाऊल या ठिकाणी असं आहे की आता हा आक्रोश पाहता त्यांनी यावरती कारवाई करावी, या परिवारावरती अटक त्यांना करावी आणि शासनाने प्रशासनाने त्या जागा त्यांना देऊन टाकाव्या, क्रीडांगणाला देऊन टाकाव्या। या व्यतिरिक्त 100 झोपड्या निर्माण होतील, 100 घरं निर्माण होतील अशा जागाही त्यांनी आपल्या मसल पॉवरवरती तयार घेतलेल्या आहेत। आमचं प्रशासनाला एकच मत आहे की जो व्यक्ती निराधार असेल, ज्याला राहायला घर नसेल, त्यांना प्रशासनाने द्यावं ना, परंतु नायब तहसीलदार स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या प्रांगणामध्ये ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये मीटिंग करतात आणि सांगतात ही जागा आमच्या बापाची आहे, म्हणजे 3-4 वर्षासाठी तुम्ही जर वेगळे एखाद्या पदावरती रुजू होता आणि तुम्ही सांगता ही आमच्या बापाची आहे, तुमच्या बापाची आहे तर तुम्ही ते अशा लोकांना द्या जी निराधार आहेत, ज्यांना राहायला अजिबात घर नाही मिळत, त्या लोकांना द्या ना। हा जनार्दन मेहरा का स्वतंत्र सैनिक नाही मिळत।